हॅलो डिअर फ्रेंड्स, आज ब्रिज कोर्सचा 11वा दिवस. आज आपण गणित या विषयामधील संख्यांवरील क्रिया यात बेरीज शिकणार आहोत. बेरीज बिन हातच्याची. पण त्यापूर्वी आपण काही शब्द माहीत करून घेऊया. लेट सी सम इम्पॉर्टंट वर्ड्स. ॲडिशन विदाउट कॅरिंग ओव्हर, बिन हातच्याची बेरीज. ॲड मिळविणे. ट्रीज झाडे. टोटल एकूण. प्लांट लावणे. स्लेट पाटी. टेन्स दशक. युनिट्स एकक. झिरो शून्य. स्पॅरो चिमणी. मॅन माणूस. बीड्स मनी. नोट्स नोटा. डिअर स्टुडंट, राईट दिस वर्ड इन युअर नोटबुक अँड रिमेंबर इट. दिलेले सर्व शब्द वहीमध्ये व्यवस्थित लिहा आणि लक्षात ठेवा. आता आपण कृतीपत्रिका सोडवायला घेऊया. थोडे आठवूया. समीरने 22 झाडे लावली व रोहनने 12 झाडे लावली. दोघांनी मिळून एकूण किती झाडे लावली? आता हेच उदाहरण आपण इंग्रजीतून बघूया. समीर प्लांटेड 22 ट्रीज अँड रोहन प्लांटेड 12 ट्रीज. हाऊ मेनी टोटल ट्रीज प्लांटेड बोथ ऑफ देम? चला तर मग यासाठी आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेऊया. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 स्लेट्स, 2 पाट्या. काय करायचंय ते पाट्या घेऊन प्रात्यक्षिकच बघूया आपण. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या पाटीवरती, पहिल्या स्लेटवरती तुम्हाला अशा प्रकारची माहिती लिहून घ्यायची आहे. माहिती काय आहे? समीरने लावलेली झाडे. किती झाडे लावली आहेत त्याने? 22. 22 म्हणजे 2 दशक आणि 2 एकक. आता दशक आपण या ठिकाणी काय करूया? आडव्या रेषांच्या दांड्यांमध्ये दाखवूया. दशक म्हणजे 10, म्हणून आपण काय करूया? 10 आडव्या रेषा काढूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. किती झाले ह्या? 10 रेषा, म्हणजे 10 झाडे समजूया आपण. ठीक आहे, म्हणजे 1 दशक. आणि समीरने लावलेली झाडे किती आहेत? 22. बरोबर, म्हणजे किती दशक येतात 22 मध्ये? 2 दशक. 1 दशक आपले काढून झालेत. इकडे परत आपण अजून 1 दशक काढूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. हा 1 दशक आणि हा 1 दशक किती झाले? 2 दशक. किती झाले? 2 दशक. 2 टेन्स. समीरने लावलेली झाडे किती आहेत? 22. राईट, त्यापैकी आपण काय केलं? प्रतीकांच्या स्वरूपामध्ये इथे आपण 2 दशक म्हणजे 2 टेन्स काढले. आणि सुटे किती झाडे आहेत अजून? 2, म्हणजे 2. 1 आणि 2 ह्या झाले 2 एकक. हे झाले 2 एकक. बरोबर, म्हणजे समीरने प्लांट केलेले ट्रीज किती आहेत? 22. 2 टेन्स अँड 2 युनिट्स. ओके, आता अशाच प्रकारे रोहनने लावलेली झाडे किती आहे हे आपण दुसऱ्या पाटीवर काढून घेऊया. ही पाटी आपण बाजूला ठेवूया. आता या ठिकाणी आपण दुसरी पाटी घेतलेली आहे. यामध्ये रोहनने लावलेली झाडे किती होती? 12. 12 झाडे होती. बरोबर, मग 12 मध्ये किती दशक येतात? 1 दशक. 12 मध्ये किती टेन येतात? 110. सो राईट हिअर 110. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. 10 युनिट्स मेक 110. 10 एकक बरोबर 1 दशक. रोहनने लावलेली झाडे आहेत 12, मग त्यापैकी आपण 1 दशक काढून घेतले. बरोबर, मग इथे लिहायचा 1 आणि एकक. 12 मध्ये किती एकक येतात? 2, म्हणून या ठिकाणी दाखवायच्या 2 आडव्या दांड्या. बरोबर, इथे दाखवले आपण 2 आडव्या दांड्या आणि इथे लिहायचे 2. आता आपण काय करूया? या पाट्या एकाखाली एक व्यवस्थित ठेवूया.
आता काय केलं आपण, समीरने लावलेली झाडे आपण एका पाटीवरती काढली आणि रोहनने लावलेली झाडे प्रतीकांच्या स्वरूपात दुसऱ्या पाटीवरती काढली. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, दोघांनी मिळून लावलेली किती झाडे आहेत ते काढायची. काय करायचंय, दोघांनी मिळून लावलेली झाडे. दोघांनी मिळून लावलेली झाडे आपल्याला काढायची आहेत. समीरने लावलेली दोन दशक झाडे आपण लिहून घेतली आणि रोहनने लावलेली एक दशक झाडे आपण या ठिकाणी प्रतीकांच्या स्वरूपात मांडून घेतली. त्यानंतर दोन एकक आणि रोहनने लावलेली दोन एकक, दोन दोन एकक आपण एकाखाली एक मांडून घेतले आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, यांची आता आपल्याला करायची आहे बेरीज. आता बेरीज करताना नेहमी लक्षात ठेवायचंय की एककाकडनं बेरीज करायची, बरोबर ना. आता या ठिकाणी काय होतंय, दोन एकक रोहनने लावलेली झाडे आणि दोन एकक समीरने लावलेली झाडे, एकूण किती झाडे झाली, चार. एक, दोन, तीन आणि चार, किती झाडे झाली, चार. आपण या ठिकाणी चार मांडून घेऊ. ठीक आहे, एककाची बेरीज झाली म्हणजे सुटे लावलेली झाडी आपली पूर्ण झाली. आता या ठिकाणी प्रतीकांच्या स्वरूपामध्ये आपण वरती दोन दशक, टू टेन्स वन टेन मेक्स थ्री टेन्स, बरोबर. दोन दशक अधिक एक दशक बरोबर तीन दशक, दोघांनी मिळून किती झाडे लावली, तीन दशक आणि चार एकक. किती होतात तीन दशक आणि चार एकक, चौतीस. थ्री टेन्स अँड फोर युनिट्स, थ्री टेन्स अँड फोर युनिट्स मेक्स 34. हाऊ मेनी ट्रीज प्लांटेड बाय समीर अँड रोहन, 34 ट्रीज. बोथ आर प्लांटेड 34 ट्रीज. अशाच प्रकारची उदाहरणे तुम्ही मणींच्या आणि नोटांच्या सहाय्याने करायची आहेत आणि तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहे. आता अजून एक प्रात्यक्षिकाद्वारे उदाहरण सोडून बघूया. आता हे उदाहरण बघा, आठ मध्ये शून्य मिळवले किती होतील. चला ही कृती आपण करून बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण आठ मणी मांडलेले आहेत, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात आणि आठ. या आठ मण्यांमध्ये आपल्याला शून्य मणी मिळवायचे आहेत. शून्य मणी, शून्य म्हणजे काय रे, शून्य म्हणजे काहीच नाही, बरोबर. शून्य म्हणजे काहीच नाही. मग या आठ मण्यांमध्ये काहीच मणी मिळवायचे नाहीये. आठामध्ये शून्य मणी मिळवले तर किती होतील, आठ. शून्याची एक संकल्पना आपण बघितली होती की कुठल्याही संख्येत शून्य मिळवले किंवा कुठल्याही संख्येतनं शून्य वजा केले तर येणारं उत्तर ही तीच संख्या असते. म्हणजे या आठ मध्ये आपण शून्य मिळवलं तरी येणारं उत्तर काय असणार आहे, आठच असणार आहे. अशाच प्रकारची खाली दोन उदाहरणे दिलेली आहेत, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सोडवायची आहेत. एका झाडावर तीन चिमण्या होत्या, आता त्या झाडावर शून्य चिमण्या आल्या, तर आता झाडावर एकूण किती चिमण्या आहेत. शून्याचा नियम नीट लक्षात ठेवायचा आहे आणि हे उदाहरण व्यवस्थित सोडवायचंय. त्याचप्रमाणे पुढील उदाहरण बघा, एका माणसाजवळ 85 रुपये होते, त्याला 0 रुपये मिळाले, तर आता त्याच्याकडे एकूण किती रुपये झाले. पुन्हा शून्याचा नियम आठवायचाय, शून्य म्हणजे काहीच नाही. तो नियम लक्षात ठेवा आणि दिलेली दोन्ही उदाहरणे वहीमध्ये अचूक सोडवा. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढील कृती पत्रिकेमध्ये.